सावली तालुक्यात निघाला डेल्टा प्लसचा रुग्ण। चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यामध्ये तील निफंद्रा येथे एक 32 वर्षीय तरुणाला डेल्टा प्लसचा असल्याचे या ठिकाणी कळलेले आहे अशी माहिती प्राप्त झालेली असून या संदर्भात सावलीचे तहसीलदार परीक्षित पाटील आपल्या सर्वांना या माहिती देत आहेत। सावली तालुक्यामध्ये निफंद्रा या गावामध्ये एक 32 वर्षीय तरुणाला डेल्टा प्लसची लागण झाली असल्याचे आपल्याकडे माहिती प्राप्त झाली। हा सदरचा व्यक्ती आहे, तो जुलै महिन्यामध्ये गोव्यावरून आल्यानंतर त्याची नागपूर या ठिकाणी चाचणी करण्यात आली होती आणि त्याच्या जिनोम सिक्वेन्सिंगमध्ये सदरचा व्हायरस जो आहे तो डेल्टा प्लस असल्याचे निदर्शनास आल्यावरून आपल्याला काल माहिती मिळालेली होती। त्यानंतर आपण या गावामध्ये आजपासून आयल आहे, म्हणजेच सर्दी ताप खोकला असणाऱ्या लोकांचा सर्वे चालू केलेला आहे। याच्यामध्ये खबरदारीची बाब म्हणून आपण निफंद्रा बाजूच्या आजूबाजूच्या 2-3 गावांमध्ये जसे की निमगाव आणि अंतरगाव अशा मोठ्या गावांमध्येही सर्वे करणार आहोत। नागरिकांनी घाबरून जाण्याचं कारण नाही आहे, फक्त जे टीम्स आपल्याकडं सर्वेसाठी येतात त्यांना फक्त सहकार्य करणं आवश्यक आहे। आपल्याला जर असाच याच व्हायरसच्या व्हॅरियंटचा स्प्रेड जर वाढू द्यायचं नसेल तर आपल्याला सहकार्य करून ज्या लोकांना सर्दी ताप खोकला आहे अशा लोकांनी RT-PCR चाचणी करणं आवश्यक आहे आणि हे केल्यानंतर आपण आपल्या स्वतःच्या कुटुंबाला स्वतःच्या गावाला सुरक्षित ठेवू शकणार आहे। सध्या शासनाने निर्बंध शिथिल केले असले तरी बरेच लोक हे बेपर्वापणे वागता असताना दिसत आहेत। मास्क न वापरता जमाव करून बसणे, गर्दी करून बसणे अशा प्रकारचे घटना घडताना दिसत आहेत। तर नागरिकांनी काळजी घ्यावी, कोरोना अजून संपलेला नाही, तर हा आपण जोपर्यंत काळजी घेतो आहे आपण जोपर्यंत काळजी घेणार नाही तोपर्यंत हा चालूच राहील। सर्वांना विनंती आहे की आपण कोविडविषयक वर्तणुकीचे नियम पाळावेत आणि आपण हा कोरोना हद्दपार करावा। धन्यवाद।